नमस्कार, मी दीपक घरत, नवराष्ट्र कनेक्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आज शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर कार्याध्यक्ष आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेवजी वाघमारे साहेब आहेत। महादेवजी, नवराष्ट्र कनेक्ट मध्ये आपलं स्वागत आहे। महादेवजी, आपण ज्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात, तर त्याबद्दल आपण काय माहिती द्याल? मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून पनवेलमध्ये राहत आहे। सामाजिक राजकीय क्षेत्रात बोलायचं झालं तर मी ज्यावेळेस इकडे पनवेलमध्ये खानदा कॉलनीमध्ये राहायला आलो, त्यावेळेस इकडील जनतेच्या बऱ्याच समस्या दिसल्या, की जसं रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, गार्डनचे प्रॉब्लेम आहेत, इथे फुटपाथ मलनिसरांचे प्रॉब्लेम आहेत, अशा जनतेच्या अनेक प्रश्न समस्या मला समोर दिसत होत्या। मग सामाजिक कामाची आवड असल्यामुळे, ती एक ओढ असल्यामुळे, इथले जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी मी एक सामाजिक संस्था स्थापन केली। इथल्या काही लोकांना एकत्र करून मी 7-8 वर्षापूर्वी परिवर्तन सामाजिक संस्थेची स्थापना केली, आणि त्या परिवर्तन संस्थेचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट ठेवले की जनतेच्या मूलभूत ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवणे, भ्रष्टाचार निर्मूलन, असे उद्दिष्ट ठेवून मी पनवेलमध्ये काम करायला सुरुवात केली। माधवजी, जसं आपण सांगितलं की आपण सुरुवात सामाजिक क्षेत्रातून केलीत, पण आता सध्या आपण राजकीय क्षेत्रात सुद्धा आहात, तर हा प्रवास आपला नक्की कसा होता? त्यावेळेला काही अडचणी जाणवल्या का आपल्याला? अडचणी तर खूप जाणवल्या। मी एक ग्रामीण भागातून, माझं गाव कळंबोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, एका ग्रामीण भागातून ज्यावेळेस मी पनवेलमध्ये आलो आणि कामाची सुरुवात एका सामाजिक संस्थेमार्फत केली, आणि आपण आता ह्या राजकीय क्षेत्रापर्यंत, शेतकरी कामगार पक्षाचा आता मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे, आणि हा प्रवास अतिशय खडतर आणि अतिशय त्रासदायक असा होता, की एक सामान्य तरुण ज्यावेळेस एखाद्या ग्रामीण भागातून शहरी भागात येतो आणि पनवेलची राजकीय परिस्थिती पाहता, एखाद्या माणसाला, बाहेरून येणाऱ्या माणसाला इकडो प्रचंड त्रास दिला जातो, प्रचंड सामाजिक कार्यामध्ये, राजकीय याच्यामध्ये वरती येऊन दिलं जात नाही। मला विचाराल तर मला अतिशय खूप त्रास दिला इथल्या राजकीय लोकांनी, आणि माझ्या खोटे गुन्हेसुद्धा दाखल केले, बऱ्याचशा धमक्या, बरेचसे हल्ले, अशा सगळ्या गोष्टींची संघर्ष करत इथपर्यंत आज पोचलेलो आहे। आज पाहायला गेलं तर पनवेलचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा, जो की घराघरात घराघरात जो प्रत्येकाला त्रासदायक झालेला आहे, तापदायक झालेला आहे, तो म्हणजे दुहेरी मालमत्ता कराचा मुद्दा, आज अतिशय अभिमानानं सांगावं वाटतं। माधवजी, पनवेल पालिका हद्दीतला ज्वलंत मुद्दा मालमत्ता कराचा आहे, आणि तो मुद्दा तुम्ही न्यायालयात घेऊन गेलेला आहे, तर त्याबद्दल काय माहिती द्याल? जो हा संघर्ष, मालमत्ता कराचा जो संघर्ष निर्माण झालेला आहे, याला केवळ इथले सत्ताधारी आणि इथले प्रशासन, त्यांना मी जबाबदार धरेन, कारण त्यांनी पनवेलकरांनी ज्यांना निवडून दिलं आणि इथले जे प्रशासन आहे, त्यांनी जर अगदी त्यांची जबाबदारी, संविधानिक त्यांचा जो अधिकार आहे पदाचा, त्यांनी जर तो वापरला असता, तर आज तो कराचा मुद्दा इथेच मिटवला असता, मिटवला गेला असता, पण त्यांनी तसं केलं नाही, आणि त्यांनी हा संभ्रम जनतेमध्ये कायम ठेवला, आणि शेवटी मग जनतेमधूनच आम्हाला न्यायालयात जावं लागलं। माधवजी, दुहेरी मालमत्ता कराचा प्रश्न आपण न्यायालयात घेऊन गेलेला आहेत, तर न्यायालयाकडून आपल्याला कोणत्या प्रकारच्या निकालाची अपेक्षा आहे? न्यायालय नक्कीच न्याय देईल, कारण जसं नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर जरी न्यायालयाने निर्णय दिला, तरी हा जो मुद्दा आहे तो 1 ऑक्टोबर 2016 ते 1 ऑक्टोबर 2022 ह्या कालावधीचा आमची हरकत आहे पनवेल महापालिकेला मालमत्ता कर भरायची, कारण आम्ही त्या कालावधीचं शिडकोला सेवाशुल्क भरलेलं आहे, आणि शिडकोने 1 नोव्हेंबर 2022 त्यांचं सेवाशुल्क बंद केलेलं आहे, आणि तिथून पुढं महापालिकेने कर आकारणी करावी त्याच्याबाबत आमची कोणती हरकत नसणार आहे। आपला मुद्दा फक्त तो 5 वर्षाचा आहे। आपण मालमत्ता करासोबत इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते, तर त्या अशा प्रश्नांबद्दल काय माहिती द्याल?
पनवेलची परिस्थिती पाहता पनवेलचे प्रश्न खरं तर ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी सोडवले पाहिजे होते आणि इथल्या प्रशासनानं सोडवले पाहिजे होते त्या प्रकारे कुठलंही काम होत नाही. आताचाच मुद्दा घ्या, आपले पंतप्रधान खारघरला येणार होते तर त्यासाठी अगदी कितीतरी यंत्रण लावली आणि खारघरचं एकदम साफसुथरं करून घेतलं, रस्ते चकाचक बनवले. आता मागेच मी खड्ड्याचं पूजन करून आंदोलन केलं होतं, फक्त मग त्याच ठिकाणचे खड्डे बुजवले. मी तर पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्राचा विषय घेतला होता. प्रशासन जिथं आवाज उठवतो तिथंच फक्त तेवढंच काम करते आणि त्याच्यानंतर मग प्रशासन काहीच करत नाही, ही परिस्थिती पनवेलची आहे. आपण सुरुवातीला सांगितलं की सुरुवाती आपण सामाजिक क्षेत्रातून केली, तर आता राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपण काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहेत? सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तेच उद्दिष्ट होतं नाही. आता राजकारणात आलो, राजकीय काम करत असलं तरी उद्दिष्ट तेच असेल, जनतेचं शासन दरबारी पाठपुरावा करून जनतेचे प्रश्न सोडवणे. हा हेच उद्दिष्ट जरी क्षेत्र बदललं असलं तरी उद्दिष्ट माझे तेच आहेत आणि तेच कायमस्वरूपी राहतील. महादेवजी, आपण राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे, आपण ज्या पक्षात सध्या काम करत आहे त्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांकडून आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य मिळते? पक्षाचे वरिष्ठ अतिशय मला कुठलंही काम करताना थांबवत नाहीत. अगदी आमचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब असतील, जैन म्हात्रे साहेब असतील, प्रीतम म्हात्रे साहेब असतील, शेकअपचे अजून वरिष्ठ पदाधिकारी असतील, ह्यांनी मला कुठलंही काम करताना थांबवलं नाही. अगदी मी बिंदास्तपणे जनतेचे प्रश्न सोडतो आहे, कुठलाही भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन लढतो आहे. पक्षाकडून अतिशय मला सहकार्य मिळतं आहे, मार्गदर्शन मिळतं आहे आणि इथं काम करण्यास खूप आनंद मिळतो आहे. कुठेही रोकटोक होत नाही, काही होत नाही आणि त्याच्यामुळे थोडं मोकळीक दिलेलं आहे काम करण्यासाठी आणि त्याच्यामुळे काम करायला इथं वाव आहे. आणि तरुणांनी एक शेतकरी कामगार गणपतराव देशमुख यांच्यासारखे आमदार होऊन गेलेत, 55 वर्ष ते आमदार होते. आज सांगोल्याचं त्यांनी एवढा विकास केलेला आहे, असे मोठे मोठे नेते होऊन गेलेत. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षात काम करण्यासाठी वाव आहे असं मला वाटतं आणि तरुणांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलंच पाहिजे असं मला वाटतं शहरातल्या लोकांनी. आपण आत्ता मालमत्ता कराविषयी चर्चा केली, पण मालमत्ता करा व्यतिरिक्तही इतर आणखी कोणत्या अशा समस्या आहेत पनवेल पालिका हद्दीत ज्या आपण सोडवण्याला प्राधान्य देणार आहोत? पनवेल महापालिकेतले बघितलं गेलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हटलं तर रस्ते, जे शहरी भागातील आपला नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोटे झालं आहे, ह्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे. हे रस्ते चांगले नाही आहेत, आता गाड्यांच्या अवस्था बेकार आहेत. आता लोकांमध्ये असं बोललं जातं की शिडकोच बरी होती, शिडको कमीत कमी तक्रार दिल्यानंतर ते येऊन खड्डे बुजवायचे, प्रश्न मिटवायचे, तर महापालिका तसं काय करताना आता दिसत नाही असं लोकांमध्ये बऱ्याच बोललं जात आहे. तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष महादेवजी वाघमारे साहेब. महादेवजी, नवराष्ट्र कनेक्टशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. कॅमेरामन सय्यद सईद, पत्रकार दीपक घरत, नवराष्ट्र कनेक्ट, पनवेल.